मुख्यमंत्री नागपूरचे आहेत पण या नागपूरच्या शहरामध्ये गुंडगिरी सुद्धा तेवढीच वाढली आहे अशी असणारी परिस्थिती आहे वर्तमानपत्रामध्ये एक नाव फार मोठ्या प्रमाणात गाजत पप्पू यादव हे असताना नाव फार मोठ्या प्रमाणात गाजत मुद्दा यादव आणि चौकशी केली असताना या सरकारचा अभय आहे असं म्हटलं जातं कायदा आणि सुव्यवस्था हे सर शासनाने मेंटेन केलं पाहिजे शासनाने बघितलं पाहिजे लोकांना असणारा दिलासा दिला, दिला पाहिजे पण तो दिलासा दिसत नाही तीन चार महिन्यानंतर एक प्रकरण असं घडतं की जे असणारं वर्तमानपत्रातली हेडलाईन होते फक्त नागपूरमधली नाही तर ते महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यांमधली होते तेव्हा असा जो कारभार चालला आहे गांभीर्याने विचार केला तर अधिक चांगला आहे नाही तर परिस्थिती खालवत्वात जाईल अशी असं एकंदरीत दिसतं आहे दोन बँका बुडाल्या या बुडण्याच्या दहा अगोदर पक्षाच्या वतीने असता एक स्टेटमेंट केलं होतं की आर्थिक परिस्थिती घालवलेली आहे लोक घाबरलेली आहेत या नव्या सरकार नव पार्लमेंट स्थापन झाल्यानंतर तेहत्तीस हजार कुटुंब की ज्यांची स्वतःची मा स्वतःची मालमत्ता ही पाचशे कोटीच्या आसपास असेल ते भ्याले घाबरले आणि त्यांनी हा देश सोडला जाताना त्यांनी त्यांची संपत्तीही घेऊन गेली आता हे जे भयावह वातावरण आहे एक भीतीचं वातावरण आहे कधीतरी कारवाई होईल वंचित बहुजन आघाडीचा कांदिवलीचा उमेदवार जो आहे त्याच्यावरती धाड पडली मुस्लिम उमेदवार आहे एका प्रकारचं भीतीचं वातावरण आहे धाड झाल्यानंतर विचारलं बाबा काय सापडलं म्हटलं मी आवाहन करतो आपल्याला की एकोणीस तारखेच्या अगोदर त्याच्या धाडीमध्ये आपल्याला काय मिळालं हे जाहीर करावं जाहीर करतील अशी मी अपेक्षा त्या ठिकाणी बाळगतो एक, एक दडपशाही ज्याला आपण म्हणतो हे दडपशाहीचं वातावरण सुरुवात झालं मी जसं म्हणालो की तेहतीस हजार माणसं तेहतीस हजार कुटुंब देश सोडून गेले परदेशात गेले सत्ता संपत्ती घेऊन गेले आत्ताच्या या सगळ्या परिस्थितीमध्ये जगायचं कसं हा महत्वाचा भाग आहे मग अशी म्हणालो बँक डुबल डुबल्या बँक ऑफ बडोदा सुद्धा डुबेल अशी माझी माहिती आहे तिला वाचवण्यासाठी आता असणाऱ्या चार बँका एकत्र करायला लागलेत एखादा माणूस आजारी पडला की डॉक्टर त्याला औषध देतो तो अधिक आजारी झाला तर त्याला ऑक्सिजन देतो आणि त्याच्यातून तो वाचला नाही तर मग त्याला असणारा व्हेंटिलेटरवरती ठेव आणि आपल्याला माहिती आहे की एकदा व्हेंटिलेटरवरती गेला माणूस की परत येण्याची शक्यता आपल्याला नसते तशाच रीतीने आमची एक बँक चालत होती तिला आता चार बँकेमध्ये आम्ही ज्यावेळेस विलीन करतो आहे मर्जर करतो आहे याचाच अर्थ की या बँका सुखरूप नाहीत मी इथल्या असणाऱ्या जसा दारू पिणारा माणूस झिंगत असतो तशा रीतीने इथला असणारा वेड्या माणसाला माझा असणारा आव्हान आहे वेड्या माणसाला आव्हान आहे पाकिस्तानसुद्धा इथला असणारा मुस्लिम राष्ट्र आहे आज असणारा कंगालच्या अवस्थेमध्ये आलेला आहे उद्या एक पाकिस्तान राहील की चार पाकिस्तान होईल अशी असणारी परिस्थिती आहे या सगळ्या झिंगणाऱ्यांना माझं म्हणणं आहे बँकेमध्ये पुन्हा जा आणि बँकेमध्ये गेल्यानंतर तिथे असणारा व्याजदराचा बोर्ड आहे त्या व्याजदराच्या खाली असणारी एक ओळ लिहिलेली आहे की बँकेमध्ये तुमचे किती पैसे असतील तरी बँक फक्त एक लाखासाठीच आश्वासित आपल्याला असणार असते याच्या अगोदर हे कधीच नव्हतं याच्या अगोदर हे कधीच नव्हतं आता आले आणि आता का आले याच्यामध्ये कारण का बँका डुबायला लागलेल्या ला आहेत नामदेवराव जाधव यांनी आपल्याला असणारा कोणी कोणी बँक किती किती लुटल्यात काय झालं याचा आपल्याला विवरण दिलेलं आहे या लुटणाऱ्यांवरती असणारं शासनाचे नियंत्रण नाही या देशातला असणारा विरोधी पक्ष कमकुवत झाला म्हणून सांगतात कमकुवत झाला नाही मतदारांनी कमकुवत केला हे आपण असणारं लक्षात घ्या बँकेमधले परीक्षे सुरक्षित ठेवायचे असतील बँका ह्या जिवंत ठेवायच्या असेल तर विरोधी पक्ष जिवंत राहणं हा सगळ्यात महत्त्वाचा आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे वंचित बहुजन आघाडी हा रोल त्या ठिकाणी प्ले करते वंचित बहुजन आघाडीला आपण मतदान केलं तर बँकेमधले आपले पैसे सुरक्षित आहेत हे लक्षात घ्या नाही बँक डुबाली की तुम्ही डुबलात हे असताना लक्षात घ्या इलेक्शन आहेत लोक मला म्हणतात तुम्ही लोकांना भीती काय घालताय म्हटलं भीती नाही घालताय वास्तव्य सांगतो वास्तव्य काय आहे वास्तव्य काय आहे ह्या देशाचं वास्तव्य हे आहे की मंदी यायला लागली आहे का आता ला आज एका मंत्र्याने सांगितलं की जगामध्ये मंदी आली अरे जगाचा आणि भारताचा संबंध काय पहिल्यांदा हे तर सांग या देशामध्ये तीस टक्के माणसं अर्धपोटी जगतात तीस टक्के माणसं अर्धपोटी जेवतात अशी असणारी परिस्थिती आहे या अर्धपोटी जगणाऱ्या माणसाच्या हातामध्ये अर्थव्यवस्था आपण ठेवली अर्थव्यवस्था आपण ठेवली तर ती अर्थव्यवस्था त्याला बाजारपेठेमध्ये विकत घ्यायला मजबूर करते कारण का त्या आहे फकीर आहे आणि कोणीही कंगाला फकीर राहायला मागत नाही आणि म्हणून त्याचे असताना अर्थसुजवणी केली तो तो इथला असताना विकत घेणारा वर्ग होतो बायर्स क्लास होतो आणि अर्थव्यवस्था पुन्हा इथली सुधरू शकते हे लक्षात घ्या परंतु ज्या पद्धतीने परंतु ज्या पद्धतीने इथे असणारं वंचित समूह आला सामाजिक दृष्टिकोनातून वंचित आला मग तो कुंभार असेल लोहार असेल सोनार असेल कैकाडी असेल मांगारुडी असेल मसनजोगी असेल याला लोकसभेपासून विधानसभेपासून जिल्हा परिषदेपासून पंचायत समितीपर्यंत नगरपालिका असेल महानगरपालिका यांच्यापासून वंचित ठेवलं तशाच रीतीने या देशाची व्यवस्था हेच सांगते की हाही गरीब असला पाहिजे हाही वरती येता कामाने हा वरती आला तर आपलं उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही आम्ही कोणाला उद्ध्वस्त करायला निघालेलो नाहीत आम्ही एवढंच म्हणतोय की आमचा असणारा आहे अधिकार आहे तो आज अधिकार आम्हाला मिळाला पाहिजे ज्यावेळेस पक्षाच्या वतीने नाव जाहीर झाली त्या उमेदवाराच्या बाजूला तो कुठल्या समाजाचा आहे हेही नाव त्या ठिकाणी व्यक्त केलं पुन्हा इथली कोळी कोळी सुरुवात झाली बाबासाहेबांनी जाती अंताचा लढा सुरुवात केला आणि त्यांचा नातू आता जात जिवंत करायला निघालेला आहे त्या सगळ्यांना सांगतो की जात अस्तित्वात आहे ती संपलेली नाही तुम्ही फक्त कोणाला डावलय सत्तेपासून डावललंय अर्थव्यवस्थेपासून डावललंय प्रतिष्ठेपासून दावरलेला आहे त्या सगळ्यांची नावं पुन्हा ह्या महाराष्ट्राच्या आणि देशाच्या विषयवरती आम्ही टाकतोय आणि सांगतोय की या देशातला एक समूह आहे की तो पूर्णपणे वर्ज राहिलेला आहे आणि हे खरं दुखणं हे खर आपण लक्षात घ्या हे खरं दुखणं आपण असणार लक्षात घ्या उद्याच्या असणाऱ्या ह्या कालावधीमध्ये या वंचितांची सत्ता येणं आणि आणणं हे आपलं असणारं काम आहे हे लक्षात आणि ज्या दिवशी आपण करू ज्या दिवशी या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये वंचितांची सत्ता आली ज्या दिवशी महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये वंचितांची सत्ता आली त्या दिवशी या लोकशाहीचं सामाजिकरण आपण पूर्ण केलं असेल आणि पुन्हा कोणी या देशामधलीच घटना उद्ध्वस्त करणारी भाषा बोलणार नाही संघाच्या असणाऱ्या एका पदाधिकाऱ्याने चार दिवसापूर्वी पाच दिवसापूर्वी हैदराबादमध्ये प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितलं की जे काही बॉम्ब्लास्ट झाले लोकसत्तेच्या वेबसाईटवरती जा मी जे सांगतोय ते आपल्याला भेटेल जे काही बॉम्ब्लास्ट झाले तो असं म्हणतो की त्या बॉम्ब ब्लास्ट मी सहभागी होतो आणि माझ्याबरोबर मोहन भागवतही होते मित्रो हिंदू मुसलमानाची ते जिवंत ठेवण्यासाठी ब्लास्ट हा वापरण्यात आला हे आपण सरळ लक्षात आता जे आहे ते ती तीनशे सत्तर याचा उदो उदो चाललाय शहरामधल्या जमिनी नाहीत म्हणून प्रश्न नाही पण ग्रामीण भागामध्ये तीनशे सत्तर गायब झाला त्याचा उल्लेखही होत नाही अशी परिस्थिती आहे काय का तीनशे सत्तर रद्द का केलं तर आम्हाला काश्मीर मध्ये जमिनी विकत घेता येतील आम्हाला काश्मीरमध्ये जमिनी विकत घेता येतील म्हणून आम्ही तीनशे सत्तर रद्द केला म्हटलं चांगली गोष्ट आहे गावातल्या माणसाला आम्ही सांगतो तुझी जमीन आहे की नाही आज तुझ्या जमीन तुझ्याकडे राहिली का तो म्हणतो माझी जमीन शेतकरीच घेऊ शकतो शेतकऱ्याशिवाय दुसरा कोणी विकत कर घेऊ शकत नाही म्हणून माझी जमीन माझ्याकडे राहिलेली आहे म्हटलं तीच आठ तीनशे सत्तरमध्ये होती तीनशे सत्तर गेल्या ती आठ गेली आणि ती आठ गेल्यामुळे तो असणारा म्हणतो की आता माझं काय होणार म्हटलं पाच वर्षाचं निवडणूक होऊन जाऊ दे महाराष्ट्राची निवडणूक होऊन जाऊ दे ती आठ सुद्धा काढण्यात येईल आणि तुझ्या जमिनी आता शिल्लक राहतील का एवढं सांग आणि म्हणून ग्रामीण भागामध्ये असताना तीनशे सत्तर चाललेला नाही शहरी भागामध्ये चाललेला एवढं लक्षात घ्या तीनशे सत्तर निका काढून किती दिवस झाले साठ दिवस झाले वर्तमान पत्रातून आपण ऐकतोय की नाही फार चांगलं आहे फार अमुक आहे फार तमुक आहे फार थमूक आम्ही असताना ऐकतोय पण ही सगळी फसवी परिस्थिती आहे हे लक्षात घ्या अमेरिकेसारख्या देशाने सुद्धा सांगितलं की मानव अधिकाराचा उल्लंघन होतोय थोडस शानपणाने वागा काल परवा चायनाने सांगितलं की बा असणार काश्मीरवरती आम्ही असणार डोळा ठेवून आहोत नजर ठेवून आहोत ज्याला कोणाला असणारं आंतरराष्ट्रीय राजकारण कळतं हे विधान कदाचित खरं असेल कदाचित खोटही असेल अमेरिकेच्या राष्ट्रपतीचा विधान खरंही असेल खोटंही असेल पण त्याच्या पाठीमागचा हेतू हे, हे लक्षात घ्या त्याच्या पाठीमागचा हेतू काय आम्ही पुन्हा बोललो बोललो नाही पाहिजे आम्ही पुन्हा ह्याचा उल्लेखन उल्लेख केला नाही पाहिजे या चार पाच गोष्टी करा अशी असणारी परिस्थिती आहे ब्लॅकमेलिंग सुरुवात झालेला आहे आंतरराष्ट्रीय ब्लॅकमेलिंग सुरुवात झालेलं आहे आणि त्याचा असणारा एक प्रकार आपल्याला असणारा सांगतो की अमेरिकेचा कापूस भारतामध्ये यायला लागलाय आणि भारतातला कापूस यावर्षी विकला जाणार नाही अशी ना परिस्थिती आहे शेतकऱ्यांचा असणारा हात हातोनात हाल होणार आहे सपोर्ट प्राइस जो आहे तो पाच हजार पाचशे आहे पण भारतामध्ये कापूस चार हजाराच्या वरती जाणार नाही शेतकऱ्याचं आयुष्य बर्बाद झालं ही किंमत तीनशे सत्तरमुळे येते अशी असणारी आहे जेवढ्या लवकरात लवकर तिथं मानवाधिकार आपण प्रस्थापित करू तेवढा अधिक चांगला आहे एकशे चव्वेचाळीस कलम जो लावून आपण बसलाय यातून जगभरातली माणसं चिंता व्यक्त करत चाललेली आहेत आर एस एस चा आणि इस्रायलचे संबंध फार चांगले आहेत सुरळीत आहेत ज्याला कोणाला पॅलेस्टाईन हा इश्यू माहीत असेल हा इस्रायलचा फार मोठा दोखेदुखी आहे परंतु काश्मीर हा नवा पॅलेस्टाईन होतो हे आपण लक्षात घ्या भावनेच्या भरामध्ये धर्म वेड्या भूमिकेमुळे स्वतःच वर्चस्व कायम राहावं म्हणून या देशाचा बळी द्यायला निघालेलात हे आपण लक्षात घ्या आणि उद्या जम्मू हा जर प्ला आणि काश्मीर हा जगातला नवा पॅलेस्टाईन झाला हा नवा पॅलेस्टाईन झाला तर तुमचं आमचं खरं नाही एवढं असणार लक्षात घ्या तुमचं आमचं खरं नाही आपण लक्षात घ्या मग जगाची असणारी सगळीच निर्बंध यायला त्या ठिकाणी सुरुवात आणि म्हणून या देशामध्ये काश्मीरचं पुन्हा पॅलेस्टाईन होणार नाही काश्मीरचा पॅलेस्टाईन होणार नाही हे जर बघायचं असेल तर विरोधी पक्ष पुन्हा या ठिकाणी उभा राहिला पाहिजे आणि विरोधी पक्षाची ताकद या ठिकाणी वाढली आज सगळेजण म्हणतात आहेत की या देशामध्ये मंदी का आली तर नोट रद्द केल्या त्याच्यामुळे असणारा मंदी आली दहा वर्ष ही मंदी चालेल एवढं लक्षात घ्या मी घ्या भीती घालतोय घाबरवतोय असं नाही पण ज्या पद्धतीने इथला असणारा धर्म वेळेपणा मतदाराच्या डोक्यामध्ये येऊन बसलेला आहे त्याला हे जबाबदार आहे हे लक्षात घ्या सत्ताधाऱ्याला धारे धारेवरती धरणारा एक विरोधी पक्ष पाहिजे आणि या धारेवरती धरणारा विरोधी पक्ष नसेल तर मग नवा हिटलर या ठिकाणी जन्माला येतोय आणि नवा हिटलर मग पाहिजे तशा रीतीने त्या ठिकाणी तो चालतो हे लक्षात घ्या